ईश्वर आहे म्हणून सांगणाऱ्या संप्रदायापेक्षा ईश्वर नाही म्हणून जे लोक सांगतात ना, लोक त्याच्या पाया जास्त पडतात. नवीन सिद्धांत काढला बरं काही काय काही संप्रदायामध्ये मी ऐकलेले आहेत, तीर्थाला जाऊ नका, ईश्वराची पूजा करू नका, कशातच काय ठेवलेलं नाही. आणि काय काही मूर्ख तर म्हणतात मीच ईश्वर आहे, लोक त्याची पूजा करतात. नाही, मनुष्य म्हणून तो आहे त्याची पूजा करतात. एक मोठा माणूस आहे, ते घरामध्ये तो साधूची पूजा करतो. हे पा, घरामध्ये जे फोटो आहेत श्रद्धेनं असणं वेगळे आणि ईश्वर म्हणून असणं वेगळे. तुम्ही तुमच्या मुलाचे फोटो ठेवता, पत्नीचे ठेवता, आईवडिलांचे पुढे श्रद्धा आहे तुमची, ठीक. पण ईश्वर म्हणून जर तुम्ही जिवंत माणसाची पूजा करायला लागलेत तर फरक पडतो. ते जिवंत होता साधू, त्याची तो पूजा करत होता. माणूस करोडपती, मला काही बोलता येत नव्हतं. मग त्याची पूजा झाल्यानंतर मी विचारलं कोण आहे ते. महाराज तुम्हाला माहित नाही, ईश्वर आहे ते. म्हणलं कसले ईश्वर आहे ते, आमक्या आमक्या नाव. अहो मग तेच ना, तुम्ही जे नाव घेताय ते आम्ही घेऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना ईश्वर मानतो. कशा करता ईश्वर मानता? नाही महाराज, माझी फार हलाकीची परिस्थिती होती, घरची फार गरिबी होती. मी एक दिवशी यांच्याकडे गेलो, यांनी आशीर्वाद दिला जा करोडपती बन जायला. आणि पुढे धंद्यामध्ये यश आलं आणि आजची जी परिस्थिती त्यांच्या आशीर्वादामुळे. मी म्हणलं त्यांनी सांगितलं म्हणून करोडपती झालास का धंदा केला म्हणून झाला? अर्थ कळाला? अरे तू करतो त्याच्या कौशल्याने झाला. त्यांनी तर येणाऱ्या सगळ्या लोकांना आशीर्वाद दिलेत, ज्या करोडपती भाज्या. तू बनलास, बाकीचे तर भिकारीच राहिलेत. त्यांनी काय करावं? तुझं कौशल्य, तू तुला विसरलास, तुझ्या बुद्धीला विसरलास, कौशल्यास विसरलास. न म्हणे महाराज त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू नका. म्हणलं त्यांच्याबद्दल बोलतच नाही, तुझ्याबद्दल बोलतोय. त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांना सध्या चालता येत नाही म्हणून मी ऐकलेत. हा महाराज त्यांना डायबिटीस. म्हणलं ईश्वराला डायबिटीस झाला की मी पहिल्यांदाच ऐकले. आणि त्यांना चालता येत नाही, त्यांना चेअरवर बसून न्यावं लागतं, खुर्चीवर बसून न्यावं लागतं. मला सांगा, ज्याला स्वतःला चालता येत नाही त्याला ईश्वर मानायचं आणि त्याने हा संसार चालवायचा. तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी कधी पाहिला नाही म्हटलं. काय संकल्पना आहे? मी त्याला चालता येत नाही त्याला ईश्वर मानायचं. ईश्वर जग चालवतो, याला चालता येत नाही. हा काय जग चालवणार आहे? तुमची मान्यता वेगळी आहे, तुमची समजूत. तुम्ही कशालाही काही समजून घ्याल त्याला ईश्वर जबाबदार नाही. अर्थ कळाला का तुम्हाला?